नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वीचा सराव संच 21 पाहणार आहोत। पण त्या अगोदर सराव संच 21 साठी जी आवश्यक माहिती आहे ती आधी बघूयात। बघा, मी इथं आधी त्रिकोण पी क्यू आर घेतलेला आहे आणि हे बघा ए बी सी डी ई एफ लिहिलेले आहेत। ते त्रिकोण ए पी क्यू आरचे काय आहेत? बाह्यकोण आहे। मग कोण पीचं बाह्यकोण काय असणार आहेत? ए आणि बी। कोण क्यूचं बाह्यकोण? सी आणि डी। आणि कोण आरचा बाह्यकोण? ए आणि एफ। म्हणजेच त्रिकोण पी क्यू आरचे ए बी नंतर सी डी ई आणि एफ हे काय आहेत? बाह्यकोण आहेत। बाह्यकोण आहेत। मग लक्षात ठेवा, एका त्रिकोणाला एकूण किती बाह्यकोण असतात? तर 6 बाह्यकोण असतात। एका त्रिकोणाला किती बाह्यकोण असतात? 6 बाह्यकोण असतात। आता पुढची आकृती घेतल्या बघा, ए बी सी आणि इथं डी घेतलं आहे। म्हणजेच त्रिकोण ए बी सीचा कोण ए सी डी हा काय आहे? बाह्यकोण आहे। बघा, त्रिकोण ए बी सीचा कोण ए सी डी हा बाह्यकोण आहे। आणि लक्षात, मग आता बाह्यकोनाचा गुणधर्म जर घेतला तर ए सी बी आणि ए सी डी हे एका रेषेतले कोण आहेत बघा। आणि रेषे जोडीतील कोणांच्या मापांची बेरीज किती असते? 180°। मग कोण ए सी बी अधिक कोण ए सी डी बरोबर 180। इथं काय लिहिणार? रेषीय जोडीतील कोण। हा एक गुणधर्म लागू होतो। त्यानंतर अजून एक बघू शकतो आपण की त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज किती असते? 180°। त्रिकोणाचे तिन्ही कोण कोणते आहेत? ए आहे, बी आहे आणि सी आहे। प्रत्येक कोणाचं माप आपण 3 अक्षर लिहूया। पहिल्यांदा ए घेऊया, कोण बी ए सी, ए कोण झाला। नंतर बी घेऊया, कोण ए बी सी आणि अधिक कोण ए सी बी, कोण ए सी बी बरोबर 180°। इथं काय लिहिणार? त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज। त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज। लक्षात, आता जर ह्या दोन्हीचा विचार केला तर बघा, त्रिकोणाच्या बाह्यकोणाचा गुणधर्म हे होतो। बघा, ह्याच्यामध्ये ए सी बीला ए सी बी गेलं, मग काय राहील? कोण बी ए सी आणि कोण ए बी सी बरोबर काय राहणार आहे? ए सी डी। म्हणजेच तो काय राहणार आहे? त्रिकोणाच्या बाह्यकोणाचा गुणधर्म। बघा, घेऊया आपण, कोण ए सी बी अधिक कोण ए सी डी बरोबर कोण बी ए सी अधिक कोण ए बी सी अधिक कोण ए सी बी। बघा, इथे ए सी बीला ए सी बी गेलं, मग काय उरलं? बघा, कोण ए सी डी बरोबर कोण बी ए सी अधिक कोण ए बी सी। म्हणजेच कोण ए सी डीची जेवढी लांबी असेल तेवढे ह्या दोन कोणांच्या मापांची काय असणार आहे? बेरीज असणार आहे। आ लक्षात, अशा ह्याच्यावरूनच आपण सराव संच 21 सोडवूयात। चला पहिला प्रश्न बघूयात। बघा, प्रश्न आहे, कोण ए सी डी, ए सी डी हा त्रिकोण ए बी सीचा काय आहे? बाह्यकोण आहे। कोण ए व बीची मापे समान आहेत? कोण ए आणि बीचं माप कसं आहे? समान आहे। जर कोण ए सी डी बरोबर किती दिलं आहे? 140° आहे, तर कोण ए व बीची मापे काढा। आता बघा, मी मगाशी माहितीमध्ये सांगितल्याप्रमाणे आधी आपल्याला सीचं माप काढून घ्यावं लागतील। मग कोण ए सी डी आणि ए सी बी हे कसले कोण आहेत? रेषीय जोडीतील कोण आहेत। कोण ए सी बी अधिक कोण ए सी डी बरोबर किती येणार आहे? 180°। काय येणार? रेषीय जोडीतील कोण। मग कोण ए सी बीचं माप नाही माहिती आपल्याला। कोण ए सी बी अधिक कोण ए सी डी किती आहे? 140° बरोबर 180°। मग हे 140 अधिक आहे, त्या साईडला गेल्यानंतर वजा। कोण ए सी बी बरोबर 180 वजा 140। कोण ए सी बी बरोबर, बघा, 180 मधून 140 गेले, किती आलं? 40°। कोण ए सी बी किती आला? 40°। मग आता पुढं काय सांगितलं बघा, कोण ए आणि बीची मापं कशी आहेत? समान आहेत।
मग कोण ए व बीचे माप एक्स मानूया, कोण ए व कोण बीचे माप एक्स अंश मानू, मात्र त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज किती असते 180 अंश. त्रिकोणाचे तीन कोण, कोण ए अधिक कोण बी अधिक कोण सी बरोबर 180. प्रत्येक कोणाचं माप तीन अक्षरे लिहिलं तरी चालतं किंवा नाही घेतलं तरी चालतं. इथं कारण लिहायचं, त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज, त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज. मग बघा, कोण एचं माप माहीत नाही, आपण काय म्हणलं याचं माप एक्स अधिक बीचं पण एक्स अधिक कोण सीचं किती आहे 40 अंश बरोबर 180. एक्स अधिक एक्स 2x अधिक 40 बरोबर 180. हे 40 अधिक आहे, तिकडे गेल्यानंतर वजा, 2x बरोबर 180 वजा 40. 180 40 गेले उरले 40, हे दोन गुणिले तिकडे गेल्यानंतर भागिले एक्स, सॉरी 180 40 गेले उरले 140. एक्स बरोबर 140 भागिले 2, मग एक्स बरोबर बघा किती येईल, बे के बे, बे 7 14 आणि वरचा 0, एक्स बरोबर किती येणार आहे 70 अंश. मग कोण ए व बीचं माप किती असणार आहे, म्हणून कोण ए बरोबर कोण बी बरोबर किती 70 अंश. कोण एचं आणि बीचं माप किती येणार आहे 70 अंश. बघा पुढचा प्रश्न आहे, शेजारील आकृतीवरील कोणांची मापे पाहून त्यावरून उरलेल्या तीनही कोणांची मापे काढा. बघा, जे आता उरलेले कोण आहेत म्हणजे ए ओ एफ नंतर बी ओ सी आणि ई ओ एफ यांची आपल्याला मापं काढायची आहेत. बघा, कोण ए ओ बी बरोबर किती दिले 8y दिले बरोबर, कोण एफ ओ ई ओ एफ बरोबर 4y, मग बी ओ सी बरोबर पण किती असणार आहे 4y असणार, कारण की ते एकमेकांचे कसले कोण आहेत विरुद्ध कोण आहेत. मग कोण बी ओ सी बरोबर कोण ई ओ एफ कसले कोण आहेत हे विरुद्ध कोण, म्हणून कोण बी ओ सी बरोबर किती येणार आहे 4y. हा कोण किती वाय आला 4y आला. त्यानंतर सी ओ डी बरोबर 6y, मग ई ओ ए ओ एफ बरोबर पण किती येणार आहे 6y येणार आहे, कारण की ते पुन्हा कसले कोण आहेत विरुद्ध कोण. कोण सी ओ डी बरोबर कोण ए ओ एफ, कारण लिहायचं विरुद्ध कोण. म्हणून कोण ए ओ एफ बरोबर किती येणार आहे 6y. आता आपण ही मापं काढली, बघा हा 6y आला बरोबर. मग कोण ए ओ एफ ए ओ बी आणि बी ओ सी हे कसले कोण आहेत रेषीय जोडीतील कोण आहेत, मग रेषीय जोडीतील कोणांच्या मापांची बेरीज किती असते 180. मांडून घेऊया, कोण ए ओ एफ अधिक कोण ए ओ बी अधिक कोण बी ओ सी बरोबर 180 अंश, कारण लिहायचं रेषीय जोडीतील कोण. मग बघा, ए ओ एफ किती आहे 6y अधिक ए ओ बी 8y अधिक बी ओ सी 4y बरोबर 180. बेरीज करूया, 8 आणि 6 किती होतात 14 14 आणि 4 18, 18y बरोबर 180. 18 गुणिले तिकडे गेल्यानंतर भागिले y बरोबर 180 भागिले 18, 18च्या पटात 180 y बरोबर किती येणार फक्त 18 10 हे 180, व्हायची किंमत किती आली 10. मग सगळ्या कोणांची मापं काढून घेऊया, कोण बी ओ सी बरोबर किती आहे 4y, म्हणजे 4 गुणिले 10 4 10 40 अंश. मग बी ओ सी 40 आहे म्हटल्यावर ई ओ एफ पण किती आला 40, म्हणून ई कोण ई ओ एफ बरोबर पण 40 अंश. त्याच्यानंतर सी ओ डी किती आहे 6y, कोण सी ओ डी बरोबर 6y, मग 6 गुणिले 10 बरोबर किती साईद आहे 60 अंश. मग सी ओ डीचं कुठला विरुद्ध कोण आहे ए ओ एफ, म्हणून कोण ए ओ एफ बरोबर 60 अंश. त्याचप्रमाणे ए ओ बी किती आहे 8y, कोण ए ओ बी बरोबर 8y, 8 गुणिले 10 8 10 80. मग हा ए ओ बी व 8 80 आला म्हटल्यावर ई ओ डी पण किती येणार आहे 80, कोण ई
ओ डी बरोबर 80° लक्षात म्हणजे ह्या तीन कोणांची आपले मापं काढायला सांगितली होती. बघा पुढचा प्रश्न आहे, त्रिकोण ए बी सी या समद्विभुज त्रिकोणात कोण ए व बीची मापे समान आहेत. बघा मी इथं आकृती घेतली, कोण ए व बीचं माप कसं आहे, समान आहे. कोण ए सी डी, ए सी डी हा त्रिकोण ए बी सीचा बाह्य कोण आहे. बघा ए बी सीचा कोण ए सी डी हा काय आहे, बाह्य कोण आहे. कोण ए सी ब व ए सी डीची मापे अनुक्रमे 3x - 17 व 8x - 10 आहेत. ए सी बीचं माप 3x - 17 आणि ए सी डीचं माप 8x - 10 आहेत. तर कोण ए सी बी व ए सी डीची मापे काढा, तसेच कोण ए व बीची सुद्धा मापे काढायचं आहे. मग आता आपण हे दोन्ही कोण रेषीय जोडीतील कोण आहेत त्यांच्या ह्याच्यावरून ए सी डी आणि ए सी बीची मापं काढून घेऊया. कोण ए सी बी अधिक कोण ए सी डी बरोबर किती येणार, 180° कारण लिहायचं रेषीय जोडीतील कोण. ए सी डी ए सी बीचं माप किती आहे, 3x - 17 अधिक ए सी डीचं 8x - 10 बरोबर 180. 8 आणि 3 किती होतात, 11x अधिक वजा वजा 17 - 10 गेले उरले 7 बरोबर 180. 7 वजा आहेत तिकडे गेल्यानंतर अधिक 11x बरोबर 180 अधिक 7 11x बरोबर 180 आणि 7 7 8 1 किती आलं, 187. एक्स बरोबर हे 11 तिकडे सॉरी गुणिले तिकडे गेल्यानंतर भागिले 187/11 भागलो आहे 18 गेले उरले 7 77 झाले 11 77 77 एक्सची किंमत किती आली 17. मग प्रत्येक कोणाचं माप काढून घेऊया. कोण ए सी बी बरोबर काय माप होतं, 3x - 17 मग 3 × 17 - 17 51 - 17 किती उरतील, 34°. कोण ए सी बी किती आलं, 34°. त्याचप्रमाणे कोण ए सी डी बरोबर 8x - 10 8 × 17 = 10 बघा 8 × 17 = 10 गुणाकार कर, 8 × 56 = 56 5 8 × 8 = 5 13 136 + 10 किती होणार, 146°. लक्षात आता आपण ए सी डी आणि ए बी सीचं माप तर काढलं. ए सी डी किती आलं, 146 आणि ए सी बी किती आलं, 34°. कोण ए आणि बीचं तर माप आपल्याला काढायचं आहे. मग पुन्हा त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज किती असते, 180°. कोण ए अधिक कोण बी अधिक कोण सी बरोबर 180°, कारण लिहायचं त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज. मापांची बेरीज लक्षात. आता कोण ए आणि बीचं माप कसं सांगितलं आपल्याला, समान सांगितलं. इथं लिहूया वाटलं असं, कोण ए व कोण बीचे माप एक्स मानू, एक्स टाकूया, x + x + कोण c = 180. x + x = 2x + कोण c माप आपलं किती आहे, 34 = 180. 34 आहे तिकडे गेल्यानंतर वजा 2x = 180 - 34 2x = 10 × 4 गेले उरले 6 7 × 3 गेले उरले 4 × 1 = 1 2 × तिकडे गेल्यानंतर भागिले x = 146/2 2 × 2 = 14 2 × 3 = 6 x = किती येणार आहे, 73. मग कोण एचं माप पण 73 असणार आहे, बीचं माप पण किती असणार आहे, 73. म्हणून कोण ए बरोबर 73° आणि कोण बी बरोबर 73°. लक्षात अशा प्रकारे आज आपण बघा ह्या प्रश्नामध्ये कोण ए सी बी 34°, कोण ए सी डी 146, कोण एचं माप 73 आणि बीचं पण 73 काढलेलं आहे आणि आपण सराव संच 21 अशा प्रकारे आज सोडवलेलं आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.